खरं म्हणजे सर्वकडे देव भरलेला आहे ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. सद्गुरु श्री वामनराव पै सांगतात की सर्वकडे देव भरलेला नसून जे भरलेले आहे ते चैतन्य, म्हणजे सर्वांकडे जे आतमध्ये आपण जे म्हणतो आतमध्ये जे आहे आत्मतत्व जे आहे ते चैतन्य स्वरूपात आहे. म्हणजे काय चैतन्य शक्ती म्हणा त्याला, आत्मशक्ती म्हणा, लाईफ फोर्स म्हणा, ही शक्ती आपल्याकडे आहे. ही शक्ती स्वतःहून काहीच करत नाही हे लक्षात ठेवायचं. पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं की शक्ती स्वतःहून काहीच करू शकत नाही. तुम्हाला मी एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल. जशी वीज, वीज ही शक्ती आहे की नाही, पण ही वीज शक्ती स्वतःहून काही करत नाही. माणूस त्या विजेचा उपयोग कसा करेल त्याच्यावर त्या शक्तीचा आपल्याला अनुभव येत असतो. फॉर एक्झाम्पल, माणसांनी जर अज्ञानाच्या जीवावर जर वीज वापरायला सुरुवात केली, विजेचा वापर जर केला, तर त्याला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. शॉक लागू शकतो, शॉर्ट सर्किट होऊ शकतं, आग लागू शकते. ह्या सर्व काही गोष्टी कधी होतात? अज्ञानाच्या जोरावर जर तुम्ही त्या शक्तीचा वापर केला तर. पण ही शक्ती जर आपण ज्ञानाच्याच जोरावर केली तर चांगले परिणाम आपल्याला मिळू शकतात. म्हणजे आपण व्हिडिओ ऐकू शकतो, आजकाल जे सर्व काही कम्फर्ट्स आहेत ते सगळं आपण त्याच्यातनं ऐकू शकतो, बघू शकतो, सर्व काही करू शकतो. म्हणून वीज स्वतःहून काही करत नाही, त्या विजेचा वापर माणूस कसा करतो ह्यावर सगळं अवलंबून आहे. तसंच ही जी आपल्याकडे चैतन्य शक्ती आहे त्याला आत्मशक्ती म्हणा, ही जी शक्ती आहे ती आपल्याकडे विचारशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती या निरनिराळ्या स्वरूपामध्ये आपल्याकडे कार्य करत असते. आता ह्या हीच शक्ती स्वतःहून काहीच करत नाही, पण ह्या शक्तीचा वापर माणूस कसा करतो ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि याच्यासाठी माणसाला बुद्धिस्वातंत्र्य आणि कर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे. माणसाला बुद्धिस्वातंत्र्य आणि कर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे, तेव्हा या शक्तीचा वापर कसा करायचा हे माणूस ठरवतो, देव ठरवत नाही. म्हणून आता लक्षात आलं ना की देव काही करत नाही, जे काही करतो ते माणूसच करतो.